चला मुख्यमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब इथे एक तुम्ही माझ्याकडे बघून बोला. मुख्यमंत्री तुमचं नेहमीच ऐकतात, आता माझ्याकडे बोला. बरं तुम्ही माझं ऐका. अध्यक्ष महोदय, मी या सभागृहाचं अभिनंदन करतो की कालच्या प्रकरणामध्ये, म्हात्रे सुर्वे प्रकरणामध्ये आपण एसआयटी नेमलेली आहे. एसआयटीचं कामकाज लवकर सुरू होईल अशी अपेक्षा आहे. ते म्हात्रे सुर्वे प्रकरणात ते तर अध्यक्ष महोदय, त्याच्यात मेन मुद्दा असा आहे की कालपासून जवळजवळ 14 पोरांना अटक केली आहे. आता हा व्हिडिओ ओरिजिनल आहे का मॉर्फ आहे याचा निर्णय ते येऊ द्या. लोकांच्या घरी 2-2 वाजता पोलीस जाऊन त्या पोरांना घेऊन येत आहेत. त्या पोरांची चुकी काय हे तर कळू द्या. अध्यक्ष महोदय, आपण संवेदनशील होईन, आपण संवेदनशील होईन. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आपण संवेदनशील होऊन याला उत्तर तर द्या. मुख्यमंत्री महोदय, असं अटक बरं नाही. तरुण पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. सन्मान्य सदस्य आवाड साहेबांनी या ठिकाणी मगाशी जो उल्लेख केला की तो विषय काल सन्मान्य शिवसेनेच्या उपनेत्या श्रीमती शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओ संदर्भात जे मॉर्फिंग झालं, जी तक्रार आलेली आहे श्रीमती म्हात्रेंच्याकडनंही तक्रार आली आणि राजप्रकाश सुर्वे ह्या दोघांच्याकडनं तक्रार आली. तक्रार आल्यानंतर सन्मान्य अध्यक्ष महोदय, ही बाब गंभीर आहे. श्रीमती म्हात्रेंचा जर काल आपण व्हिडिओ पाहिला असेल तर अक्षरशः त्या माध्यमांशी बोलताना रडत रडत थांबल्या आणि निघून गेल्या. म्हणजे त्यांच्या भावनांशी खेळण्याचा अशा पद्धतीचा प्रकार तो मॉर्फिंग करताना झालेला आहे. कुठल्याही स्त्री मनाला हे म्हणजे सहन होणार नाही. रात्री 2 उचललं, ठीक आहे, तपासाचा भाग आहे, करताना काय वाटलं नव्हतं का? अशा गोष्टी करताना त्या बाबतीत काय वाटत नव्हतं? पोलीस पोलिसांचं काम करतायत, तपासामध्ये सगळ्या बाबी पुढे येतील आणि तपासामध्ये सगळ्या गोष्टी पुढे आल्यानंतर पोलीस त्याच्यामध्ये कोण दोषी आहेत ते शोधतील. पण ते ठीक आहे, ठीक आहे, लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या.